भाजपला लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि त्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकींना सामोरे जाताना उमेदवारांची निवड प्रक्रियेमध्ये नवनवे प्रयोग करायला सुरुवात केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारांची निवड करणं सोपं जावं यासाठी बंद लिफाफा पद्धत सुरू केलेली आहे. बघूया. विधानसभेसाठी भाजपचा लिफाफा पॅटर्न. बंद लिफाफ्यामध्येच ठरणार उमेदवार. गोवा बिहार पॅटर्न आता महाराष्ट्रात. लोकसभेतल्या निकालापासून धडा घेत आता विधानसभेसाठी भाजपनं कंबर कसली आहे. उमेदवार निवडताना स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेत भाजपकडून नवा फंडा राबवण्यात येतोय. तो आहे बंद लिफाफा पॅटर्न. या बंद लिफाफ्यानुसारच वरिष्ठांना अहवाल दिला जाणार आहे आणि भाजपचा उमेदवार ठरणार आहे. भाजपकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निरीक्षकाची नेमणूक करण्यात येईल. निरीक्षक हा संबंधित विधानसभा मतदारसंघात जाईल, त्यानंतर उमेदवारीसाठी इच्छुकांच्या संख्येचा तो आढावा घेईल. कोणता उमेदवार असावा त्याचं नाव पदाधिकाऱ्यांकडून बंद लिफाफ्यात घेतलं जाईल. इच्छुकांची 3 नावं बंद लिफाफ्याद्वारे वरिष्ठांना सादर करण्यात येतील. बंद लिफाफ्यातील नावानुसार उमेदवार ठरवला जाईल. भाजपकडून सध्या 150 विधानसभा मतदारसंघात निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. गोवा आणि बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत राबवलेला हा बंद लिफाफा पॅटर्न आता महाराष्ट्रात अंमलात आणला जाणार आहे. भाजपकडून संभाजीनगर पूर्व विधानसभा, गंगापूर, खुलताबाद आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून प्रमुख 607 पदाधिकाऱ्यांकडून बंद लिफाफ्यात उमेदवारांची नावं मागून घेण्यात आली आहेत. भारतीय जनता पार्टीच्या प्रथेनुसार आम्ही पूर्व विधानसभेतील जे प्रमुख कार्यकर्ते होते या कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांना एक लिफाफा दिला आणि त्या लिफाफामधनं त्यांना अपेक्षित असलेली पहिली 1, 2, 3 हे उमेदवारांचे नावं आम्ही त्यांच्याकडनं घेतली. ही प्रक्रिया आम्ही सर्वदूर महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आम्ही करत आहोत. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून बंद लिफाफा पॅटर्नमधून नाराजी टाळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. मात्र यातून प्रस्तापित उमेदवाराविरोधात नाराजीचा सूरही उमटण्याची दाट शक्यता आहे आणि यातून गोंधळही वाढू शकतो. त्यामुळे हा पॅटर्न कितपत यशस्वी होतो हे निवडणुकीनंतरच कळणार आहे. विशाल कुरळेसह ओम देशमुख आणि श्रीकांत राव, झी 24 तास.